समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. सीएसटी ते मंत्रालय असा हा मोर्चा निघालाय. या मोर्चाला सर्व गट तट पक्ष संघटना बाजूला ठेवून मराठा क्रांती ठोक मोर्चा सहभागी होण्याचं आवाहन सोशल मीडियातून करण्यात आलंय. 2014 पासून ते आतापर्यंत मराठा विद्यार्थ्यांना नोकरीमध्ये तात्काळ नियुक्त्या देण्यात याव्यात, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी द्यावी आणि मराठा मोर्चातील तरुणांवर दाखल झालेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत या अशा प्रमुख मागण्या घेऊन हा मोर्चा मंत्रालयावर धडकणार आहे. आणि या मोर्चा संदर्भात आणि त्यांच्या मागण्यांसंदर्भात आंदोलनकर्त्यांशी बातचीत केलेली आहे आमचे सिनियर करेस्पॉन्डंट गोविंद तुपे यांनी. मराठा समाजाच्या वेगवेगळ्या संघटनांनी आज जो मोर्चा काढलेला आहे त्याच्यामधला सगळ्यात मोठा जो एक घटक आहे तो म्हणजे विद्यार्थी जे स्पर्धा परीक्षा देत आहेत आणि या विद्यार्थ्यांच्या काय मागण्या आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. की मला सांगा की आरक्षण दिलं गेलं ते कोर्टात गेलेलं आहे, परंतु आता तुमची एक वेगळी मागणी आहे की एम पी एस सीनं बऱ्याच गोष्टींना तुम्हाला नियुक्त्या दिलेल्या नाही आहे, तर नक्की काय कुठल्या कुठल्या नियुक्त्या दिलेल्या नाही आहे? 2014 त्यावेळेस गव्हर्नमेंटने असं जी आर काढला की त्यांनी पूर्णपणे आढावा घेतला कुठल्या कुठल्या कॅटेगरीचे प्रोसेसमध्ये किती किती कॅन्डिडेट असतात आणि समांतर आरक्षण जागा असतात. ओपन फिमेल जे 33% महिलांचं आरक्षण आहे, तर ते महिलांचं आरक्षण आणि ओपन एक्सर्विशन स्पोर्ट्स आणि हँडिकॅपचं आरक्षण हे कंजर्व करण्यासाठी त्यांनी समांतर आरक्षणाचा जी आर काढला. त्याप्रमाणे त्या जागांवरती राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ते ओपन जनरलच्या सीटवरती खुल्या प्रवर्गातल्या सीटवरती ते ताबा मिळवू शकतात, त्यांच्या कॅटेगरीतल्या सीटवरती येऊ शकतात, बट ओपन फिमेल तिथे जाऊ शकत नाहीत. तर ओपन फिमेलच्या जागा सिक्युअर करण्यासाठी शासनाने तो समांतर आरक्षणाचा जी आर काढला. बट त्यानंतर पुन्हा आत्ता 8 ऑगस्ट 2019 आत्ता जस्ट औरंगाबाद खंडपीठाचा पुन्हा असा निर्णय आलाय की समांतर आरक्षणाच्या जागा कप्पीकृत असल्यामुळे तिथं इतर प्रवर्गातील उमेदवार स्थलांतर करू शकत नाहीत. हा निकाल येऊन आता जवळजवळ 20 दिवस झाले तरीही शासनाने त्यावर त्याची काही अंमलबजावणी केलेली नाही आहे. खुला महिला, खुला स्पोर्ट्स आणि खुले एक सर्व्हिसमॅन, तर या 3 प्रवर्गांमध्ये फक्त त्या आणि त्याच प्रवर्गातील विद्यार्थी जाऊ शकतात. इतर कुठल्याही प्रवर्गातील विद्यार्थी कप्पीकृत आरक्षण असल्यामुळे मायग्रेट होऊ शकत नाहीत किंवा स्थलांतरित होऊ शकत नाहीत. हे निर्वाळा दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक पॉईंटला आणि प्रत्येक वर्डिक्टच्या जजमेंटला हेच दिलेलं आहे, परत परत सांगितलेलं आहे की 2014 जी आर कसा योग्य आहे आणि तो राबवण्याची पद्धत आणि त्याची पद्धती हीच दिलेली आहे. सो राज्यसेवा असेल किंवा दुसरे कुठलेही एक्झाम असेल, तर त्या एक्झाममध्ये ज्या काही आता निवड प्रक्रिया झालेल्या आहेत, शिफारस प्रक्रिया झालेल्या आहेत, त्या वैध ठरतात. आणि जी आर पाहिले 2014-19 आणि आता वर्डिक्ट आलेलं ते पाहिलं, तर त्याप्रमाणे एम पी एस सीने आणि शासनाने आजपर्यंत जे काही निर्णय केलेले आहेत, जे काही शिफारसी केलेल्या आहेत, त्या बरोबरच आहेत. फक्त त्याची योग्य अंमलबजावणी आणि तात्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे ही मागणी आहे. पैकी 2 एक्झामचा निकाल 13 ऑगस्ट 2014 समांतर आरक्षणच्या जी आरने लागला आणि आमचा निकाल सगळे फायनल प्री मेन्स इंटरव्ह्यू फायनल प्रोसिजर झाले असताना मेन्स 2 वेळा रिझल्ट बदलला आणि 19 डिसेंबर अंमलबजावणी केली. तर आमची अशी मागणी आहे की 8 ऑगस्टनुसार जो औरंगाबाद हायकोर्टचा निकाल आहे त्याप्रमाणे आमचा निकाल पुन्हा एकदा लावण्यात यावा. राजू बारडसह गोविंद तुपे, जय महाराष्ट्र, मुंबई. आणि अधिक जाणून घेणार आहोत सिनियर करेस्पॉन्डंट गोविंद तुपे आपल्या सोबत थेट जोडलेले आहेत. गोविंद, काय सांगाल? खरं तर प्रलंबित मागण्यांसाठी आता मराठा क्रांती मोर्चा सुरू आहे. आता सध्याचे काय लेटेस्ट अपडेट्स आहेत? एकंदर सकाळी 11 वाजल्यापासून हा या मोर्चाला सुरुवात झालेली आहे. सी एस टी रेल्वे स्थानकाच्या 18 नंबर फलाटवर हे सगळे जे मोर्चेकरी जे जमले होते आणि हा सगळा जो मोर्चा आहे हा मंत्रालयाच्या दिशेने आणि एम पी एस सीच्या दिशेने जाणार होता, परंतु पोलिसांनी या मोर्चाला अटकाव करत हा मोर्चा जो आहे तो आझाद मैदानामध्ये आणलेला आहे. आणि आता हे सगळे जे मोर्चेकरी आहेत ते आझाद मैदानामध्ये जमलेले आहेत. आपण माझ्या पाठीमागच्या साईडला बघू शकता की हे सगळे जे मोर्चेकरी आहेत ते आझाद मैदानामध्ये या ठिकाणी आंदोलन करतायत, घोषणाबाजी करतायत आणि एकूणच आपल्या सगळ्या ज्या आहेत ते पुन्हा पुढे रेटण्याचा प्रयत्न करतात. आपण या मोर्चेकऱ्यांचे जे नेते आहेत आबा पाटील त्यांच्याशी बोलणार आहोत की तुम्ही मंत्रालयावर धडक देण्यासाठी आवाहन केलं होतं, परंतु पोलिसांनी हा सगळा मोर्चा जो अडवून आझाद मैदानात आणलेला आहे, सरकारकडून काही डेलिगेशन आलेलं आहे का, काय निरोप आलाय का? नाही, पोलिसांचं आणि सरकारच्या मध्ये बोलणं झालं. त्यांनी मगाशी आम्ही धडक मोर्चा हा विद्यार्थ्यांचा अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आम्ही सर मंत्रालयावरती जाणार होतो, परंतु त्या ठिकाणी पोलिसांनी मध्ये येऊन आमच्याशी चर्चा केलं आणि हा मोर्चा त्या ठिकाणी अडवला गेला आणि त्यांनी सांगितलं की आज आमचं डेलिगेशन त्या ठिकाणी चर्चा करू आणि सकारात्मक निर्णय घेऊन देण्याचं काम पोलीस या ठिकाणी करणार आहेत. म्हणून त्यांना आम्ही आता एका गोष्टीवरती आमचा निर्णय त्या ठिकाणी झाला की आज
या ठिकाणी त्यांनी सकारात्मक निर्णय घेऊन आमचा तोडगा काढला तर आजच्या एका दिवसासाठी आम्ही हे मान्य केलेलं आहे. परंतु आज जर का तोडगा निघाला नाही तर उद्या वेगळ्या पद्धतीने आंदोलन असेल आणि त्याच्यामध्ये आम्ही पुन्हा कोणाचं ऐकून घेणार नाही. सरकारनं जर आमच्या आंदोलनावर जर तोडगा नाही काढला तर पुन्हा मात्र उद्यापासूनचं जे आंदोलन असणार आहे ते अत्यंत तीव्र स्वरूपाचं असणार आहे. परंतु सगळ्यात जर महत्त्वाची जर गोष्ट बघितलं तर या आंदोलनामध्ये जे सहभागी जे तरुण आहेत किंवा हे आंदोलक आहेत तर हे खास करून एम पी एस सीचे विद्यार्थी आहेत आणि मग त्यात पी एस आयच्या असतील किंवा या ठिकाणी आर टी ओच्या असतील ह्या वेगवेगळ्या एक्झाम पास झालेले विद्यार्थी आहेत परंतु त्यांना नियुक्त्या मिळालेल्या नाहीत. तर असे काही विद्यार्थ्यांशी आपण बोलणार आहोत की नक्की काय झालेलं आहे त्याच्या बाबतीत मला सांगा की तुमच्या सगळ्यांची भरती प्रक्रिया एम पी एस सीच्या थ्रू झाली परंतु नियुक्ती मिळत नाहीये, काय अडचणी आहेत? औरंगाबाद खंडपीठाने निर्णय दिला असंही तुम्ही सांगताय. हो, औरंगाबाद खंडपीठाकडून निर्णय आलेला आहे परंतु त्याची अंमलबजावणीही प्रशासकीय अधिकाऱ्याकडून केली जात नाही. हीच आमची प्रमुख मागणी असणार आहे की आम्हाला लवकरात लवकर नियुक्ती द्यावी. काय मागणी? औरंगाबाद खंडपीठाचा जो निर्णय आलेला आहे त्या निर्णयानुसार आमच्या रिझल्टची अंमलबजावणी करायला पाहिजे, इम्प्लिमेंटेशन. एकूणच जे या ठिकाणी जे आंदोलकांची जी मूळ मागणी जी आहे समांतर आरक्षणा संदर्भातला जे या सरकारच्या काळामध्ये जे दोन निर्णय घेतले गेले आणि या निर्णयाला जे कोर्टात चॅलेंज झालं आणि त्या कोर्टानं जे या ठिकाणी या आंदोलकांच्या फेवरमध्ये जो डिसिजन दिलेला आहे दोन महिन्यापूर्वी त्याची अंमलबजावणी करावी अशी प्रमुख मागणी या सगळ्या आंदोलकांची आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आरक्षणासाठी जे 58 मोर्चे निघाले त्या 58 मोर्चाच्या दरम्यान जे आंदोलकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे मागे घेण्यात यावे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना जे आहे सरसकट कर्जमाफी द्यावी. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ जे आहे ते या महामंडळाचं कर्ज प्रकरणं जे आहेत ती सबसिडी देऊन या सुलभतेने सुरू करावी. आणि सगळ्यात महत्वाचा आत्ताच्या जो कळेचा मुद्दा जो ठरणार आहे सारथी जी संस्था आहे आणि या सारथीच्या माध्यमातून सरकार एक वेगळं माइलेज खाण्याचा जो प्रयत्न करतं एका ठराविक घटकाला एक देण्यासाठी तर सारथी ही पर्टिक्युलर फक्त मराठा समाजासाठीच असल्याचं सरकारनं जाहीर करावी अशीही मुख्य मागणी घेऊन हे सगळे जे आंदोलक आहेत ते आझाद मैदानावर धडकलेले आहेत. सरकारकडून कशा पद्धतीने सगळे अपडेट्स तुमच्याकडून घेतच राहू. मात्र तुर्तास दिलेल्या बातमीसाठी धन्यवाद.